आज अमरावती शहरात बरसलेल्या मुसळधार पावसाने पश्चिम बहुल मुस्लिम भागातील एक 14 वर्षाचा मुलगा नाल्यामध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती शहरात सर्वात मोठा अंबा नाला असून विविध परिसरातून हा नाला वाहत असतो. याच नाल्यामध्ये एक 14 वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना घडली. लालखडी कब्रस्तान जवळील 14 वर्षीय परवेज खान अफरोज खान हा नाल्यामध्ये अचानक वाहून गेल्याने लालखडी परिसरात एकच खळबळी उडाली आहे. माहिती मिळताच नागपुरी गेट पोलीस नागरिकांनी नाल्याकडे धाव घेऊन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेची संपूर्ण माहिती घेऊन रेस्क्यू पथकाला परवेज खान या मुलाचा शोध लावण्यासाठी सूचना देण्यात आल्या. तसेच याच घटनेची माहिती मिळताच पश्चिम बहुल मुस्लिम परिसरातील शेकडो नागरिक लालखडी कब्रिस्तान जवळील नाळाकडे रवाना झाले. नागपुरी गेट पोलीस सह रेस्क्यू टीम मुलाचा शोध घेत आहे, परंतु अजूनपर्यंत परवेज खान अफरोज खान याचा शोध लागलेला नाही.